माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर टाकण्यात आलेला छापा राजकीय षडयंत्र असून सीबीआय तपासाचा जो घटनाक्रम सुरू आहे तो आश्चर्यचकित करणार असल्याची टीका कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. सांगली महापालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले यांनी लोकसहभागाच्या माध्यमातून कोरोना सेंटर सुरू केले आहे. 40 बेडच्या या सेंटरचे स्वर्गीय पतंगराव कदम कोविड सेंटर असे नामकरण करण्यात आले आहे. या सेंटरची शनिवारी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यावरून कदम यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, देशमुख यांच्या घरावर टाकण्यात आलेला सीबीआयचा छापा म्हणजे राजकीय षडयंत्र असून केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांकडून सीबीआयचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप विश्वजित कदम यांनी केला. कुठेतरी राजकीय षडयंत्र आहे आणि ते सगळं आश्चर्यचकित घटनाक्रम आहेत सगळे. म्हणजे ज्या पद्धतीने सीबीआयची इन्क्वायरी, ज्या पद्धतीने ते सगळं सीबीआयसारख्या केंद्रातील एक अत्यंत प्रभावशाली आणि एकेकाळाच्या मी म्हणेल एका सर्वसामान्य लोकांचं संरक्षण करणारी संस्था म्हणेल किंवा खऱ्या अर्थाने काही गोष्टींचा शोध करणारी संस्था म्हणेल, आज त्याचा जो गैरवापर काही केंद्रात बसलेल्या सत्तेत बसलेल्या काही लोकांकडनं होतो आहे ते चुकीचं आहे. आणि निश्चितपणे जे काय असेल मला वाटतं ह्या ठिकाणी सत्य उघडकीस येईल आणि मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसात जे घडतं आहे ते चुकीचं आहे आणि सत्य लोकांना दिसून येईल.